बैल बाजारामध्ये। मित्रांनो, बैल जबरदस्त आहे। व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉस्टेल सुरू केलेले आहे। आणि जर तुम्हाला तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना नवोदयची तयारी करण्यासाठी जर आपल्या विद्यार्थ्यांना टाकायचं असेल तर आपण निश्चितपणे हॉस्टेलचा फायदा घेऊ शकता। त्यासाठी 94 तोंडीकडे करा फक्त, बस 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 बस। हा जवान बैल आहे, सर्व काम निश्चितपणे चालू असणार। आणि काय नाव आला तुझं? एकनाथ। नवनाथ, बर। गाव कोणतं? देळगावान, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, देऊळगावराजाच्या साईडला। काय सांगितली बैलाची किंमत? 45 का 5 कमी 50? नाही, कितलेच? किती? 45 बर। कुठल्या शाळेत? कुठल्या शाळेत? सांगा। जय भवानी शाळेमध्ये आहे मला वाटतं तिथं। एक जबरदस्त बैल, भरपूर मंडळी या ठिकाणी जमलेली आहे। सरपंच राम राम। काय नाव म्हटलं आपलं? तर आपल्या कालचा बैल जोडी मला वाटतं एकटाच बैल विक्रीला आलेला आहे। याचा जोडी नाही ना? जोडी नाही आहे। 45,000 रुपये किंमत सांगितली। काय वाटतं आज चालू बाजारामध्ये? कमी झाले बैल मोठा आहे, किंमत कशी कमी झाली? पण चालू मार्केटच्या हिशोबात थोडीशी आता जरा भाव घसरलेले। तर आजच्या स्थितीला सरपंच साहेबांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यावर अवकाळाची झालेली आहे, किंमत कमी झाली। काय वाटतं आपल्याला सध्या परिस्थितीत काय असेल? भविष्य काळामध्ये चाऱ्या पाण्याची कशी काय व्यवस्था राहील? बिकट परिस्थिती राहील, त्याच्यामुळे भाव कमीच होतील का? नाही, जर पाऊस लवकर, म्हणजे पावसाळा लवकर जूनमध्ये सुरू झाला तर काहीतरी वेगळं चित्र राहील, नाही तर जूनमध्ये जर फार भयंकर चित्र राहील। तर मित्रांनो, तुम्हालाही भविष्यकाळाचा वेग घेऊन अंदाज घेऊन कळवा की काय परिस्थिती राहील भविष्यकाळामध्ये। आणि मला वाटतं भैया तुमची मोबाईल नंबर नाही सांगितला तुला? मोबाईल नंबर 87 87 89 61 आणि 40,000 रुपये किंमत सांगितली तुला? 45 तर फायनल फायनल 40 राहील ना? 40 भेटून जाईल, तिथं चालून भेटते का? ओके। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आवडलेच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हॉस्टेलसाठी संपर्क करा। धन्यवाद।